खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एक नवीन मोठा रस्ता खडकवासला मिळणार आहे. त्याचबरोबर मोबदल्यामुळे ज्या जागा ताब्यात घेण्यात अपयश आलंय आणि विकास कामे रखडली त्यावर ठोस उपाययोजना करणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. खडकवासला भाजपाचे उमेदवार आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी समाविष्ट गावांच्या टॅक्स बाबत देखील त्यांनी महत्वपूर्ण विधान केलंय. पाहुयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस. आत्ताच अण्णा या ठिकाणी सांगत होते की आमच्याकडे आता अनेक जो वाढता भाग आमच्याकडे आलेला आहे या भागामध्ये अनेक रिझर्वेशन्स आहेत आणि हे सगळे रिझर्वेशन आम्हाला ताब्यात घ्यायचे आहेत. पण हे रिझर्वेशन ताब्यात घेण्याकरता आम्हाला काही इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत. अण्णा चिंता करू नका, तुम्ही जी मागणी केली आहे आपलं नवीन सरकार आल्यानंतर या सगळ्या अॅक्विजिशन करता क्रेडिट नोट सारख्या ज्या आपल्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत या इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला उपलब्ध करून देऊ जेणेकरून आपले हे रिझर्वेशन आपल्याला हातात घेता येतील आणि त्यातनं त्या ठिकाणी रस्त्यांची व्यवस्था असेल किंवा इतर अॅम्युनिटीजची व्यवस्था असेल या व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं आपल्याला निश्चितपणे करता येतील. आज आपण वेगवेगळ्या कामांना या ठिकाणी गती दिलेली आहे. मला असं वाटतं की आपला जो खडकवासला टनेलमधनं जो ओपन कॅनल होता आता त्याला देखील मी अंडरग्राउंड करण्याचं काम त्या ठिकाणी करतो आहोत. ते काम आपण ऑलरेडी त्याचं टेंडर काढलं, वर्क ऑर्डर दिलेलं आहे, त्यामुळे एक मोठा रस्ता हा आपल्याला या निमित्ताने उपलब्ध होणार आहे आणि त्यातनं पुण्यामध्ये आपल्याला काही नवीन स्पेसेसही तयार करता येतील आणि एक नवीन रस्ता देखील त्या निमित्ताने आपल्याला मिळेल. विशेषतः मला आठवतं की अण्णांनी माझ्या पाठीमागे फार पाठपुरावा केला की जी नवीन गावं आमच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात येतात या गावांना मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लागतात आणि त्यामुळे त्यांना सोयी तर 5 वर्षांनी मिळतात, 7 वर्षांनी मिळतात, पण टॅक्सेस मात्र त्यांच्याकडनं तात्काळ वसूल होतात. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि आम्ही निर्णय घेतलाय, अण्णा लवकरच कायदा करतो. आता फक्त आम्ही लेखी काढलेला आहे पण लवकरच कायद्यामध्ये बदल करतोय आणि कायद्यात बदल करून जेव्हा नवीन गाव महानगरपालिका क्षेत्रातील पहिले 5 वर्ष त्याला ग्रामपंचायतचाच टॅक्स लागेल, त्याला नव्याने टॅक्स लागणार नाही. जशा जशा सोयी या त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतील तसा तसा तो टॅक्स त्या ठिकाणी लागेल. अशा प्रकारचाच आपला हा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न आहे.